ह्या खडामार्फत येऊन ह्या बोंडाला मिळाल्यामुळे त्याची साईज परिपक्व चांगले होते आणि गळत नाही, हे त्याचं बेनिफिट आहे त्यात सगळ्यात जास्त। तर त्याच्यामुळे आपलं ह्या आमोश्याला ही गळ फांदी काढणं आवश्यक आहे। प्रत्येक झाडाला दोन ते दोन ते तीन फांद्या राहतात। समजा या आमोशाचे एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर हे पाहिजे, ते सगळ्याचे लक्ष देतं ते जनरली की दोन ते तीन फांद्या राहते जास्तीत जास्त। याला काही नाही, फक्त कडालाच शेंड्यालाच दोन ते तीन करायला लागते फक्त, पण झाडाला लगे पूर्ण लगे अशी पट्टी मिळून जाते आपली। पूर्ण ताकद जी झाडाची ती फांदी खाऊन घेते। काहीच्या सिल्लोडला हंपीचा हार्डवेअर आहे का, तिथं 270 रुपयाला एक वेगळी भेटते 270 रुपयाला। आणि आपल्या निलाम चौकामध्ये ना ते 270 रुपयाला जास्त होतो, होलसेलमध्ये घेतलं तर मग कमी घेतील। समजा सगळ्यांनी जर ठरवलं घ्यायचं तर 10-20 रुपये त्यात कमी देतील आपल्या, ते जर 50-50 100 आणायचे झाले समजा। तर किंवा तुमचे तुम्ही परस्पर गेले तर हंपीस हार्डवेअर आहे सिल्लोडला निलाम चौकामध्ये, तिथून जाऊन घेऊ शकता। याची वेगळी ही 350 रुपयाची फालकन मी याच्यासाठी आणली होती स्पेशल। या आम्ही ते गळ फांद्या काढायसाठी मी दोन आणलेले आहेत, पण दुसरी एक लाल टाईपची होती ती 270 रुपयाला मिळती। बरेच लोक नेता येते तुम्ही म्हणजे आता सगळ्यांना माहिती येतं ह्या गळ फांद्या नक्कीच काढायला पाहिजे आपण। हां आता जनरली तुमच्या लक्षात आलं आता हे सगळं एक ते दोन बोंड, पण आपलं काय होतं हिची ताकद खाऊन घेतो लक्ष देऊन दिवस अगोदर घ्या किंवा आमोशीच्या दिवशी घ्या किंवा आमोशीच्या दुसऱ्या दिवशी घ्या, या तीन दिवसात कधी भी काढू शकता तुम्ही, कारण आता प्रत्येक आपले काम शेतीचे लांबलेले राहतात। म्हणजे 30-40 क्विंटल आता हे मागच्या वर्षी आम्ही आपले आंबोरे जे आहेत का याला ज्या प्रमाणात प्रॅक्टिकलला गेलो होतो आम्ही, आमच्या गटाचे आम्ही 10-12 जण गेलो होतो समजा, आपल्या गटामध्ये 5-6 जण गेलो होतो ना, तर गेलो होतो आम्ही तिथं। तर त्या दादा लाड पण हे दादा लाड आहेत का दादा लाड हरिशेष संघाची कोणतरी मी हेड येते, तर त्यांनी हे तंत्रज्ञान पूर्ण प्रॅक्टिकली करून लोकांना दाखवलं। तर ते एका एकर मध्ये जवळपास 30 क्विंटल कापूस त्यांनी काढला। आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर त्यांनी गळ फांदी एकही ठेवलेली नव्हती। तर फळ गळ फांदी काढल्यामुळे काय होते आपल्या फळ फांद्यांची संख्या जास्त वाढत चालते आणि हाईट इतकीच घ्यायची याला बस। आता कारण आपले 4.5 वर आहे, जर आता त्यांचं म्हणणं की बाबा जर आपण 2-3x1 जर केलं तर इतकीच घ्यायची, जशी विठ्ठलाची आता आमची कमरवर ठेवली पाहिजे इतकीच कापड, पण आपलं अंतर थोडं जास्त आहे त्याच्यामुळे आपण थोडी हाईट घ्यायची, म्हणजे वर या हाईटला घेतलं म्हणजे फळ फांद्या वाढत जातील आपल्या इथे। आता आपलं साधारणतः एक